नमस्कार, मी विशाल गोसावी। आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। खऱ्या अर्थाने विधानसभा ग्राउंड रिपोर्ट घेत असताना आपण विविध खेडेपाडी जात आहोत, विविध मतदारसंघांचा आढावा घेत आहोत। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी नमूद करावा लागेल, ज्यावेळेस आपण कळवण मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात केली, कळवण सुरगाणा मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात केली, त्यावेळेस या ठिकाणी खऱ्या अर्थाने विविध भागामध्ये जाण्याची आम्हाला संधी त्या ठिकाणी उपलब्ध झाली। खऱ्या अर्थाने आम्ही बघितलं, सुरगाणा मतदारसंघामध्ये या ठिकाणी जात असताना विविध पाड्या खेडी विविध ग्रामीण भागांमध्ये ज्या काही या ठिकाणी समस्या आहेत, या समस्यांची जाणीव झाली, त्या ठिकाणी विकास कामं झालेली आहेत ते देखील आम्हाला बघवायस मिळाले। आता आम्ही सुरगाणा तालुक्यातील या ठिकाणी मोहपाडा या गावामध्ये आहोत। खऱ्या अर्थाने या मोहपाडा गावाची जर हिस्ट्री बघितली तर जवळजवळ 1500 लोकसंख्येचं हे गाव आहे। आणि या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात एक राजकीय गाव म्हणून ओळखलं जातं। त्याच पद्धतीने या ठिकाणी कशा पद्धतीने विकास झालेला आहे, कशा पद्धतीने या गावातील जनतेला काय वाटतं, आता या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतो की आता रात्रीचे 9 वाजत आहेत। आम्ही परतीच्या वाटेवरती या ठिकाणी असताना मोहपाडे या खेडेवरती भेट दिली आहे। कसं आहे की आता या ठिकाणी वेळ खूप कमी आहे, त्यामुळे रात्र असेल किंवा सकाळी लवकर असेल विविध ठिकाणी भेट देत असताना या ठिकाणी मोहपाडा गावामध्ये आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस या ठिकाणी या कट्ट्यावरती बसलेली मंडळी या ठिकाणी आम्हाला आढळून आली। तर या कट्ट्यावरती बसलेली ही मंडळी आहे, हे जे ग्रामस्थ आहेत यांच्याशी चर्चा करावी, यांच्या मनातील आमदार कोण आहे हे जाणून घेण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट या ठिकाणी सादर करत आहोत। चला तर जाणून घेऊया या मोहपाडा ग्रामवासियांच्या तोंडून की काय कशा पद्धतीने त्यांना त्यांचा विधानसभेचा आमदार पाहिजे आहे, कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये त्यांना लोकप्रतिनिधी त्यांना व्हावा आहे हे जाणून घेणार आहोत आपण या बांधवांच्या माध्यमातून। दादा नमस्कार। नमस्कार दादा, काय नाव आपलं? भाऊराव मोतीराम पवार। काय करत आपण? शेती करतो। शेती करतात हां। दादा आपलं मोहपाडा गाव आहे, या संदर्भात काय सांगाल? काय सांगायचं? मोहपाडा गावाची लोकसंख्या आहे किंवा काय आहे, कशामध्ये विकास होतो आहे का, काय सांगाल? ठीक आहे, आपण आता विधानसभा निवडणूक सुरू आहे, विधानसभा निवडणूक सुरू असताना या ठिकाणी आपल्याला आपला आमदार निवडून द्यायचा आहे। खऱ्या अर्थाने आपल्याला आमदार कोण पाहिजे? जे पी गावित साहेब हे मापककडून उमेदवारी करत आहेत, त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसकडून नितीन पवार आहेत, अन्य बी काही उमेदवार आहेत, काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार? नितीन भाऊ झाले पाहिजे। नितीन भाऊ झाले पाहिजे, हां नितीन भाऊ झाले पाहिजे। का असं का वाटतं आपल्याला? त्यांच्या वडिलांनी खूप भरपूर कामं केलेली आहेत, चांगली गोष्ट केलेली आहे। आणि आता 5 वर्ष झाली, आता ते 5 वर्ष आमदार होते, आपल्या विकास काम झालेले आहेत का आपल्या मतदारसंघात? झालेले आहेत नक्कीच। त्याच पद्धतीने अजून काही बांधव आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की त्यांच्या मनातील आमदार कोण। दादा नमस्ते। नमस्कार, काय नाव आपलं? तुकाराम खांडवे। काय करतो बाबा? काय नाही, शेती काम करतोय। शेती काम करतो, बरोबर। आता विधानसभेची निवडणूक सुरू आहे बाबा, माहिती आहे का आपल्याला? माहिती आहे। काय वाटतं आमदार कोण झाला पाहिजे? आमदार झाला पाहिजे म्हणजे ईटे पवार ना, ज्याने काम केला त्यांनी, ज्याने बंधार बांधलं त्यांनी, बंधार बांधलं त्याच्यावर आपले जगून राहिले, त्याच्यामुळं नितीन पवार झाले पाहिजे। नितीन पवार आमदार झाले पाहिजे, 5 वर्ष या ठिकाणी ते आमदार होते, काय वाटतं अजून त्यांना संधी दिली पाहिजे? संधी दिलीच पाहिजे। का दिली पाहिजे? का वडिलाची निंदणी आहे ती, वडिलाची, ज्यांनी बंधार बांधलं ना त्याच्यावर आपले जगून राहिले। अच्छा, पाणीचा प्रश्न आपल्या मतदारसंघामध्ये होता का? हां। आपल्या गावाला पाणीचा प्रश्न होता का? हां, पाणी आहे, त्यांनी केला ती, नक्की। हां, पण त्याच्यावर आताही करायला पाहिजे, नक्की। हां, आताही करायला पाहिजे। अजून काही बांधव आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। दादा नमस्ते, काय नाव आपलं? नाही, नाव तो सांगा, तुमचं नाव काय? गुणाजी पवार। काय करता बाबा तुम्ही? शेती काम। शेती काम, आज गेले होते कामाला? गेले होते का? हां। केव्हा आले कामावरून? संध्याकाळी। संध्याकाळी आले, दिवसभर सकाळी केव्हा जाता कामाला? सात वाजता कामाला जातात, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण काम करत असतात। काय वाटतं आपला आमदार कोण पाहिजे? नितीन भाऊ पाहिजे। का बरं, काय वाटतं आपल्याला? त्यांनी कामं केली आहेत आहेत विकास कामं आपल्याला,
नक्कीच या ठिकाणी एक उल्लेख करावा असं वाटतो की आपण ग्रामीण भागामध्ये आहोत. सुरगाणा भाग हा आदिवासी बहुल भाग आहे आणि या भागामध्ये फिरत असताना गावपाड्यावर वाड्या वस्त्यांवर जात असताना या ठिकाणी ज्यावेळेस कॅमेऱ्यासमोर हे बांधव येत असतात त्यावेळेस नक्कीच कुठेतरी त्यांना या ठिकाणी बोलण्यामध्ये अडचण येत असते. तरी आपण त्यांच्या भावना जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अजून एक बांधव आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. बाबा आपलं नाव काय? सोनुबुदा भोये. काय करता बाबा आपण? शेतीकाम. शेतीकाम. हां. काय वाटतं आपला आमदार कोण पाहिजे? आमदार नितीन भाऊ पाहिजे. त्याच्या वडिलाचा अमृत आम्ही आज त्याच्या अमृताखाली जगून राहिलो. अच्छा. त्याचा अमृत पिऊन आम्ही जगून राहिलो आजपासून आतापर्यंत. आणि आतापर्यंत याच्या पुढे तो नितीन भाऊच पाहिजे आणि त्यांनी कामं करून दावलेलं पाहिजे आम्हाला. एवढी आमची अपेक्षा आहे. आणि झालेले कामं हे सगळे तेजेच आहेत. काय वाटतं आता तुम्ही बोलले की त्यांचा म्हणजे पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सोडवला. आधी काय परिस्थिती आहे गावाची? या गावाची परिस्थिती अशी आहे म्हणजे सगळी सुविधा व्यवस्थित केल्या पाहिजे. आणि आमची वय काय? आपलं वय काय? आपलं माझं वय काय? तुमचं वय काय? माझं वय तरी 60. तुमचं 60 वर्ष वय आहे. पाण्याचा आधीचा प्रश्न कसा होता काय सांगा? पाणी म्हणजे हे आम्ही आमचा गाव सगळा मजुरी जात होता. पण जेव्हा टीप वॉर होते तेव्हा आम्हाला इथं धरण बांधला. तिथ्यापासून आम्ही थोडंसं शेती कामाला लागलो आणि त्याच्यापासून आम्हाला थोडी प्रगती होत चालली. बरोबर. म्हणजे शेतीसाठी पाणी उपलब्ध करून हो शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिला तोच अमृत आम्ही आज फिरू राहिलो आणि त्याच्यावर जगू राहिलो. नक्कीच या ठिकाणी बघू शकतात पाण्याचा जो काही प्रश्न होता या भागातील या ठिकाणी एटी पवार साहेबांनी तो सोडवला. त्यामुळे त्यांचे पुत्र नितीन पवार यांना आम्ही साथ देत आहोत. विकास कामांबद्दल काय सांगाल? ठीक आहे एटी पवार साहेबांनी काम केलेलंच आहे, काम नाकारता येणार नाही. पण नितीन पवारांनी 5 वर्षात काय काम केलं? नितीन पवारांनी 5 वर्षात काय काम केलं म्हणजे जीपीनी 40-30 वर्षे का आमदारकी झाली. कोण? जीपी गावित. जीपी आपण त्यांनी काहीच कामाचा आम्हाला सूत्र दावला नाही. त्याच्यामुळं आम्हाला नितीन भाऊंनी 5 वर्षात जे काम केलं त्याचा आम्ही आभारी आहे. म्हणजे आपला आमदार कोण हवा? नितीन भाऊ. नितीन भाऊ हे आमदार झाले पाहिजे असं या बांधवाचं मत आहे. बाबा काय नाव आपलं? अमृता काळो पवार. काय करता बाबा आपण? मी शेती करतो. शेती करता? हां. आता होत नाही. आता काही ते गरीब असायचा. या साहेबांनी काय आमदार कोण पाहिजे? आमदार कोण पाहिजे? नितीन भाऊच पाहिजे. यांनी जिल्हा परिषदमध्ये एकदम उद्योगसट झालती. त्यांनी अशी आम्ही त्यांच्याकडे गेलो त्याच्याकडून त्यांनी आम्हाला पाहिला. त्यांनी अशी निधी दिली तर जिल्हा परिषदची शाळा एकदम ओके पोरांना एकदम बसायलं न तर अगदी वलीवर बसत होते. आता आमचा एज आहे हाव जर आला पाण्याचा प्रश्न आहे. बंधारा वाढवायचा आहे. बंधारा वाढला ना हाव जरी आला ना तर केमच्या रस्त्यावर रस्ता अर्ध गेला आहे. डोंगरावर न्यायचा आहे. डोंगर फोडून हावच फोडील तर फोडील न तर दुसऱ्याच्या कोणाच्या फुटणार नाही असं भरपूर अपेक्षा आहेत आपल्याला आमदार साहेब. त्यासाठी काय वाटतं पुन्हा एकदा नितीन पवार निवडून येतील? हो आमची अपेक्षा आहे. नक्कीच अपेक्षा आहे की या ठिकाणी नितीन पवार हे निवडून आले पाहिजे. अजून बांधव आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. दादा नमस्ते, काय नाव आपलं? योगेश ठाकरे. दादा खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी बघितलं हे बांधव बसलेले आहेत. आपण या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट केला पाहिजे, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या पाहिजे. परंतु आम्ही आल्यापासून प्रत्येक व्यक्ती नितीन पवारांचं नाव घेत आहे. खऱ्या अर्थाने आपण 5 वर्ष नितीन पवारांना या ठिकाणी संधी दिलेली आहे. कुठेतरी बदल व्हावा, नवा चेहरा यावा असं वाटत नाही आपल्याला? नितीन पवारसारखं काम करणारे हेमंतदार संघात दुसरा आमदार होऊ शकत नाही. कामांची प्रगती आणि कामं खूप केलेली आहेत त्यांनी. आमच्या गावाची परिस्थिती अशी होती की जिल्हा परिषदचे विद्यार्थी झाडाखाली बसून शिकत होते. त्यांनी आमचं गाव त्यांच्याकडे गेलं व त्यांनी आमच्या गावातल्या विद्यार्थ्यांकरता सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या. आज शाळेच्या इमारती बघाल तुम्ही, एक नंबरच्या शाळेची इमारती झालेली आहेत. मुलांना व्यायाम म्हणजे ग्रीन जिमसुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे.
गावातील रस्ते विविध रस्ते झाले त्यांच्यामार्फत, गावातील पाणीपुरवठा योजना प्रलंबित आहे, लवकरच ती पण पूर्णत होईल. या मतदारसंघामध्ये असा आमदार पुन्हा होणे नाही, त्याच्यामुळं येणारा विधानसभेला माझे व माझे सहकारी सगळे नितीन भाऊंनाच मतदान करतील. अच्छा, नक्कीच नितीन भाऊ यांनी विविध कामं केली आहेत, विकासात्मक दृष्टिकोनातून काम आहे असं या बांधवांचं म्हणणं आहे. खऱ्या अर्थाने आपल्या या 5 वर्षामध्ये आपलं जो गाव आहे मोहपाडा, काय काम विकास कामं सांगता येतील आपल्याला? जिल्हा परिषद शाळेच्या 2 वर्गखोल्या, जिल्हा परिषद शाळेची इमारत दुरुस्ती, गावांतर्गत रस्ते व 2-3 रस्ते आहेत, आरोग्य दवाखान्याला सौर लाईट आहेत, भरपूर अशा गोष्टी आमदारांच्या मार्फत झालेल्या आहेत. नक्कीच, काय वाटतं पुन्हा एकदा नितीन पवार निवडून येतील? 100% नितीन भाऊ निवडून येतील, कारण त्यांनी कामं केली आहेत, विकास काम करून दाखवणारा आमदार म्हणजे नितीन पवार. नक्कीच, परंतु जे माकपचे उमेदवार आहेत जीवा पांडू गावित साहेब, हे देखील या ठिकाणी उमेदवारी करीत आहेत. 40 वर्ष त्यांनी सत्ता या ठिकाणी त्यांच्याकडे होती आणि विकास कामं त्यांच्या माध्यमातून देखील झाली आहेत, त्यांना एकदा पुन्हा संधी दिली पाहिजे असं वाटत नाही आपल्याला? 40 वर्ष त्यांच्याकडं सत्ता, जिल्हा परिषद त्यांच्याकडं, पंचायत समिती त्यांच्याकडं, तालुक्यातल्या बहुतांशी ग्रामपंचायत त्यांच्याकडं, परंतु कुठल्याही प्रकारचा विकास या तालुक्याचा झालेला नाही. आज बहुतांश गावं असे ओस पडलेले आहेत की जे मजुरीसाठी बाहेरगावी गेलेले आहेत. बाहेरगावी म्हणजे पिंपळगाव, पंढरपूरकडे सुद्धा लोक आहेत. त्यांनी इथं पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नाही, रोजगाराचा प्रश्न सोडवू शकले नाही, मूलभूत सुविधा गोष्ट सोडवू शकले नाही. त्याच्यामुळं लोकं कंटाळले, त्याच्यामुळे येणारा सक्षम पर्याय म्हणून नितीन पवारांच्या पाठीमागे येथील जनता उभी आहे. नक्कीच, नितीन पवार यांच्या पाठीमागे येथील जनता उभी आहे असं या बांधवांचं म्हणणं आहे. बाबा, काय नाव आपलं? तानाजी सूर्यवंशी. काय करता बाबा? काय करता आपण? शेती करता, 5-6 शेळ्या चारतो. अच्छा, नक्कीच. काय वाटतं आता विधानसभेची निवडणूक सुरू आहे, माहिती आहे आपल्याला, काय वाटतं कोण झाला पाहिजे आमदार? आपले दादासाहेब व्हाया पाहिजे. नितीन भाऊ, नितीन पवार, हां, त्यांनी विकास काम केलेलं आहे आणि ज्या दिवसापासून निवडून त्यांनी काम पण दिलेलं आहे, सर्व सुविधा सुरगाण तालुक्यात काही घाटमाथ्यावर पण दिलेल्या आहेत, असं आम्हाला वाटतं का त्यांनी निवडून यावा. नक्कीच, नितीन पवार हे निवडून आले पाहिजे असं या बांधवांचं मत आहे. या ठिकाणी देखील काही बांधव बसलेले आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आपण त्यांना देखील आपण या ठिकाणी विचारणार आहोत की नेमकी काय वाटतं, विकासात्मक दृष्टिकोनातून असेल, भविष्याच्या दृष्टिकोनातून असेल, की आपला आमदार कोण असावा हे आपल्या या बांधवांना विचारलं. दादा, काय वाटतं, तुम्ही तरुण आहात, तरुण हे भारताचं भविष्य आहे, आपली ही निवडणूक महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्त्वाची निवडणूक मानते, काय वाटतं कोण आमदार झालं पाहिजे जो तुमच्या समस्या सोडवू शकतो? नितीन पवार यायला पाहिजे, हे आमची भविष्याच्या किंवा आमच्या गावाचा किंवा तालुक्याचा विकास व्हायला पाहिजे. नितीन पवार यायला पाहिजे, हे आमचा गावाचा सपोर्ट असेल किंवा तालुक्याचा पण असू शकतो. नितीन पवार भाऊ हे चांगले विकास करतील, हा आमचा जनता आहे. शेवटी जनतेचे जर त्यांनी चांगले कामं केले असतील तर नितीन भाऊ हे नक्कीच निवडून येतील, हे आम्हाला अपेक्षित आहे आणि येणारच, भविष्यात येतीलच. त्यांनी खूप कामं केलेले आहेत. सुरगाण तालुक्यातला आजपर्यंत जर विकास होता ना तो झालेला नव्हता आजपर्यंत. जेव्हा नितीन भाऊ आले नाही का, तर त्यांनी खूप सुरगाण तालुक्याचा विकास केलेला आहे आणि ते येथून पुढे बी करणार ही आमची अपेक्षा आहे. आणि मोहपाडा गावासाठी किंवा सुरगाण तालुका असेल, आत्तापर्यंत नितीन भाऊंनी खूप कार्य केलेलं आहे हे आम्हाला कळून आहे. मोहपाडा गावामध्ये विकासात्मक दृष्टिकोनातून कोणते काम झाले आहेत? कारण की ज्यावेळेस आम्ही खेडोपाडी वाडी वस्तींवरती जातो त्या ठिकाणी विकासाचा कुठेतरी अभाव बघवायला मिळतो. नक्कीच, या ठिकाणी मूलभूत सुविधा पोहोचवणं आणि त्या संपूर्ण गोष्टी करणं हे लोकप्रतिनिधीचं काम असतं. त्याच पद्धतीने नितीन भाऊ तुम्ही म्हणताय ते आमदार झाले पाहिजे, त्यांच्या माध्यमातून विकास कामं पोहोचलेत का आपल्यापर्यंत? नाही पोहोचले ना. आता त्यांनी आमच्या गावासाठी मशीन भूमीचं जे काम होतं किंवा इतर कामं केले, त्यांनी भरपूर कामं केले गावासाठी किंवा आमच्या गावासाठी नाही केले, पण ही सुरगाण तालुक्यासाठी त्यांनी भरपूर रस्ता असो सुविधा असो त्यांनी केले व आतापर्यंत, आणि इथून पुढे बी करत राहतील हे आमचे मोहपाड्याच्या वतीने किंवा सुरगाण तालुक्याच्या वतीने ते करतील अशी आमची अपेक्षा आहे.
नक्कीच या ठिकाणी मोहपाळा ग्रामवासियांना अपेक्षा आहे की नितीन पवार त्यांचं या ठिकाणी जे विकासात्मक दृष्टिकोनातून मोहपाळा आहे ते या ठिकाणी विकासात्मक दृष्टिकोनातून या ठिकाणी कामं होतील. दादा काय नाव आपलं? नाव काय तुमचं? नाव इकडे तुमचं नाव 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 काय? नाही इकडे इकडे सर. ठीक आहे. या ठिकाणी अजून बाबा आहे त्यांच्याशी चर्चा करूया. बाबा नमस्ते. नमस्ते. बाबा काय नाव आपलं? रंगनाथ मारुपीठे. काय बाबा काय सांगशाल आपल्या विधानसभा दृष्टिकोनातून आमदार कोण झाला? आम्हाला तर नितीन भाऊ आमदार झाल्या पाहिजे. खूप आमची कामं केले, रोड केले, परत मशानभूमी झाली, तालुक्यात पण ते निवडून यायला पाहिजे आमची एवढी नम्र विनंती आहे. नक्कीच. आता या ठिकाणी विकासात्मक दृष्टिकोनातून कामं झाले पाहिजे होते, ते कामं झालेत का? हां झाले, आपले कामं झाले. ते आम्ही मागवलं ते कामं झाले, शाळेची कामं झाले, रोडची कामं झाले, मशानभूमी झाले. बाकी अजून शिल्लक काय राहिले? भाऊ जर निवडून आले तर अजून आमचे कामं करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. नक्कीच. या ठिकाणी आपण जर बघितलं की आपण जे पी गावित साहेब आहेत ते या ठिकाणी माकपचकडून उमेदवारी करीत आहेत. त्यांचा देखील काळ आपण बघितला असेल. या 5 वर्षामध्ये नितीन पवार साहेबांचा देखील काळ बघितला असेल. आता 5 वर्ष आपण नितीन भाऊंना दिलेले आहे असं वाटत नाही का पुन्हा एकदा आपण जे पी गावित साहेबांना संधी द्यावी? संधी म्हणजे असा द्यायचा कारण काय का कामच केलं नाही ना आमच्या गावासाठी किंवा तालुक्यात सुद्धा काही काम केलं नाही. बंधारे बांधले नाही तेव्हा स्वर्गवासी विटी पवार झाले यांनी मोठमोठे धरण बांधले किंवा पादर तलाव बांधले त्याच्यावर आमचा घाटमाथा जरा उज्ज्वल सुज्ज्वल झाला त्याचे आम्ही तेच पावलावर पाऊल ठेवून जाणार आहेत. नक्कीच. काय वाटतं पुन्हा एकदा या पंचवार्षिकला देखील नितीन पवार निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे? नक्कीच नितीन पवार निवडून येतील असा विश्वास आहे. या ठिकाणी आपण एक रॅपिड राऊंड घेणार आहोत आणि या बांधवांना विचारणार आहोत की नक्कीच आपल्या मोहपाळा गावामध्ये हवा कोणाची. खऱ्या अर्थाने दादा आम्ही या ठिकाणी विविध मतदारसंघामध्ये फिरत आहोत आणि या माध्यमातून नेमकी कोणत्या मतदारसंघामध्ये कोणत्या गावामध्ये कोणत्या उमेदवाराची हवा हे आपण जाणून घेत असतो. त्याच माध्यमातून आपण या ठिकाणी मोहपाडा गावाला भेट दिली आहे. या बांधवांच्या माध्यमातून देखील आपण जाणून घेणार आहोत. काय म्हणतो दादा कोणाची हवा? सध्या तर आमच्या गावामध्ये नितीन पवारचीच हवा आहे. काय म्हणता बाबा कोणाची हवा? नितीन पवारचीच. काय म्हणता बाबा कोणाची हवा? नितीन पवारची आहे. काय म्हणता दादा कोणाची हवा? नितीन दादाजी. काय म्हणता बाबा कोणाची हवा? जसा बाबा वागला ना तसा वागायचा. कोणाची हवा? नितीन पवार. नक्कीच. काय म्हणता बाबा कोणाची हवा? नितीन पवार. काय म्हणता बाबा कोणाची हवा? तेजी हवा. काय म्हणता बाबा कोणाची हवा? तेजी हवा. कोणाची हवा? नितीन पवाराची. कोणाची हवा? नितीन भाऊची. नक्कीच आपण बघू शकतात मोहपाडा गावामध्ये नितीन भाऊंचीच हवा असा उल्लेख या बांधवांनी केलेला आहे. हे ग्रामवासी आहेत मोहपाडा गावाचे आणि खऱ्या अर्थाने मोहपाडा गावाचा जो विकास झाला असेल जिल्हा परिषदच्या शाळेच्या माध्यमातून असेल बंधाराचे काम ज्यावेळेस झाले त्या माध्यमातून या ठिकाणी जो शेती व्यवसाय मूळ होता तो ओलिताखाली आला आणि त्या माध्यमातून या बांधवांचं कुठेतरी या ठिकाणी उत्पन्न वाढलं असेल या ठिकाणी यांची प्रगती झाली असेल अशा पद्धतीने प्रतिक्रिया या मोहपाडा गावामध्ये मिळाल्या. आपण सुरगाणा भाग असेल कळवण भाग असेल विविध ठिकाणी भेट देत आहोत आणि विविध बांधवांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. खऱ्या अर्थाने सांगावं असं वाटतं की कळवण सुरगाणा मतदारसंघ आदिवासी बहुल भाग आहे. विविध विकास कामे या ठिकाणी आपण बघितले अजून झाले पाहिजे होते अशा देखील प्रतिक्रिया या ठिकाणी बांधवांच्या या ठिकाणी उमटल्या. गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघाचा आपण आढावा घेत आहोत आणि आज मोहपाडा गावामध्ये आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थाने या मोहपाडावासियांनी सांगितलं आहे की या ठिकाणी नितीन भाऊंची हवा. याच प्रकारे पुढील गावाचा ग्राउंड रिपोर्ट बघण्यासाठी पुढील गावाचा आढावा बघण्यासाठी प्रबंध विचारला सबस्क्राईब करा जेणेकरून जसाही पुढच्या गावाचा रिपोर्ट अपडेट होईल थेट आपल्या मोबाईलवरती मिळणार आहे. त्याच पद्धतीने कळवण सुरगाणा मतदारसंघ असेल चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघ असेल बागलाण विधानसभा मतदारसंघ असेल त्याच पद्धतीने तुमचा नांदगाव विधानसभा मतदारसंघ असेल मालेगाव विधानसभा मतदारसंघ असेल खऱ्या अर्थाने कसमादे परिसरात प्रबंधभूमीची टीम सक्रिय झाली आहे. विविध भागामध्ये जाऊन या संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट आम्ही सादर करत आहोत. प्रबंधभूमीचे पुढील ग्राउंड रिपोर्ट बघण्यासाठी पुढील अपडेट बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव पवार दीपक पवार वैभव बांबरसोबत मी मुख्य संपादक विशाल गोसावी नाशिक.